तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्यातील चालू घडामोडीचे निवडक प्रश्न बघणार आहोत तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर आपला पहिला प्रश्न आहे जम्मू काश्मीरचे नवीन उपराज्यपाल कोण बांधलेले आहेत एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे जम्मू काश्मीरचे नवीन उपराज्यपाल बनलेले आहेत ऑप्शन क्रमांक बी मनोज सिन्हा मनोज सिन्हा हे जम्मू काश्मीरचे नवीन उपराज्यपाल बनलेले आहेत याआधी जम्मू काश्मीरचे लेफ्टिनंट गव्हर्नर गिरीशचंद्र मुर्मू होते आणि बघा हे केंद्रशासित प्रदेशचे पहिले उपराज्यपाल होते कोण गिरीशचंद्र मुर्मू यांनी बघा पाच ऑगस्ट दोन हजार वीसला ला राजीनामा दिलेला आहे अयोध्यामध्ये श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माणची आधारशिला पाच ऑगस्ट दोन हजार वीसला ला कोणी ठेवली हा सुद्धा एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांनी याची आधारशिला ठेवलेली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राम मंदिराचं भूमिपूजन झालेलं आहे या मोक्यावरती बघा श्रीराम जन्मभूमी मंदिर संबंधित एक विशेष डाक तिकीटसुद्धा जारी करण्यात आलेलं आहे नरेंद्र मोदी काय म्हणाले राम मंदिर एक भारतीय संस्कृतीचा आधुनिक प्रत्येक आधुनिक प्रतीक बांधणार आहे आणि बघा श्रीरामभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे अध्यक्ष कोण आहेत महंत नृत्य गोपालदास कोण आहेत महंत नृत्य गोपालदासे याचे कोण आहेत अध्यक्ष होणार आहेत पुढचा प्रश्न आहे बघा लेबनानची राजधानी बेरुतमध्ये पाच ऑगस्ट दोन हजार वीसला कोणत्या केमिकलमुळे विस्फोट झालेला आहे किंवा स्फोट झाला तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए अमोनियम नायट्रेट अमोनियम नायट्रेटमुळे लेबनची राजधानी बेरुतमध्ये पाच ऑगस्टला या केमिकलमुळे मोठा विस्फोट झालेला आहे आणि हा स्फोट असा झाला की जसं एखादा मोठा आयटम बॉम्ब म्हणजे बॉम्ब फुटलेला आहे तर बघा बेरुतमधील बंदरावरती हा स्फोट झालेला आहे आणि पूर्णपणे यामध्ये बघा शंभर लोकांचा मृत्यू झालेला आहे एकदम मोठा स्फोट होता हा तर या ठिकाणी बघा अमोनियम नायट्रेट अमोनियम नायट्रेट हे गंधहीन केमिकल पदार्थ आहे याचा वापर बघा अनेक प्रकारे होत असतो सामान्यपणे याचा वापर जास्तीत जास्त कशाप्रकारे होतो तर शेतीसाठी खतासाठी याचा सर्वात जास्त उपयोग होत असतो त्यानंतर बघा खाणीमध्ये सुद्धा स्फोट करण्यासाठी अमोनियम नायट्रेटचा उपयोग केला जातो राजस्थान सरकारद्वारे सुरू केली जाणारी इंदिरा गांधी रसोई अंतर्गत गरिबांना किती रुपयांमध्ये स्वच्छ आणि पौष्टिक भोजन मिळेल तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी आठ रुपयांमध्ये गरिबांना स्वस्त आणि पौष्टिक भोजन मिळणार आहे पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या नावावर ही योजना वीस ऑगस्टला सुरू केलेली आहे तर बघा खाणे म्हणजे जेवणामध्ये यामध्ये दे काय काय असणार आहे शंभर ग्रॅम डाळ शंभर ग्रॅम भाजी दोनशे पन्नास ग्रॅमचे चपाती आणि एक काय राहणारे लोणचं राहणारे राज्य सरकार बघा या योजनेसाठी शंभर करोड रुपये खर्च करणारे कोणते राज्य सरकार तर राजस्थान राज्य सरकार एच डी एफ सी बँकेचे नवीन सीईओ आणि एम डी कोण बनलेले आहेत तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी शशीधर जगदीश शशीधर जगदीश हे एच डी एफ सी बँकेचे सीईओ आणि एम डी बनलेले आहेत तर बघा एच डी एफ सी बँकचे बोर्ड ऑफ डायरेक्टरने या पदाला मंजुरी दिलेली तर बघा आरबीआयने सुद्धा याला मंजुरी दिलेली आणि बघा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीसला हे पद सांभाळतील कोण शशीधर जगदीशे सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी ह्या पदाचा कार्यभार ते सांभाळणार आहेत आणि बघा ते कोणाचं स्थान घेणार आहे आदित्यपुरी कोणती आदित्यपुरी यांचं जगदीशे स्थान घेणार आहेत पुढचा प्रश्न पाहूयात आपण भारतीय रेल्वेने भीमा नदी भीमा नदीवरती कर्नाटक आणि महाराष्ट्रादरम्यान साऊथ वेस्टर्न झोन दक्षिण पश्चिम क्षेत्रामधील सर्वात मोठा पूल तयार केला तर याची लांबी किती आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सहाशे सत्तरी मीटर इतकी याची लांब रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून याची माहिती दिलेली आणि हा पूल इतका स्ट्रॉंग आहे की यामधून तीन ट्रॅक असणार किती तीन ट्रॅक पुस्तक स्वच्छ भारत क्रांती कुणी लाँच केली तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी ए आणि बी स्मृती इराणी आणि सिंह शेखावत या दोघांनी मिळून पुस्तक स्वच्छ भारत क्रांती लॉन्च केलेलं आहे आणि या पुस्तकामध्ये स्वच्छ भारत संबंधित पस्तीस आर्टिकल आहेत पस्तीस आर्टिकल यामध्ये आणि या पुस्तकाचं संपादन पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरन अय्यर यांनी केलेले कोणी परमेश्वर अय्यर यांनी केलेलं आहे तर बघा सिंह शेखावत कोणी आहेत तरी केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत आणि स्मृती इराणी कोण आहेत तर बघा ह्या महिला आणि बालविकास मंत्री पुढचा प्रश्न पाहूयात आपण कोणत्या राज्याचे पूर्व मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पाच ऑगस्ट दोन हजार वीसला निधन झाले तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र राज्याची होती ती शिवाजीराव काँग्रेस पार्टीचे नेता होते आणि त्यांचं एकोणनव्वदव्या वर्षी निधन झालेले कितव्या एकोणनव्वदव्या वर्षी जून एकोणीसशे पंच्याऐंशी तर मार्च एकोणीसशे शहाऐंशीपर्यंत महाराष्ट्राचे ते कोण होते मुख्यमंत्री राहिले होते तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि राजधानी मुंबई शांती क्षेत्रामधील नोबेल पुरस्कार विजेता राजनीति तज्ज्ञ जॉन हुम यांचे तीन ऑगस्ट दोन हजार वीसला निधन झाले तर ते कोणत्या देशाचे होते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी ते आयर्लंड या देशाची होती कोणत्या आयर्लंड या देशाचे होते त्यांचं निधन त्र्याऐंशी वर्षाचे असताना तीन ऑगस्टला झालेलं आहे तर बघा यांना एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये नोबल शांती पुरस्कार मिळा मिळाला होता नुकतेच वादळ इसायस कोणत्या देशात पाहायला मिळाले तुफान म्हणजे वादळ इसायस कोणत्या देशामध्ये आपल्याला पाहायला मिळाले त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी यू मध्ये एमध्ये दे आपल्याला ते पाहायला आहे दे। तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं बाबरचा मृत्यू केव्हा झाला होता लगेच लगेच टाईप करायचं एकदम इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि मित्रांनो या व्हिडिओची ताज्या साठी आपलं टेलिग्राम चॅनल येस एम बी प्रिपेरेशन तुम्ही जॉईन करू शकता कोणतं एस एम बी प्रिपेशन लगेच लगेच तुम्ही जॉईन करू शकता लगेच लगे ताजी पीडीएफ मिळून जाईल आपल्याला आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा